आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जनसंघर्षाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसानंतर इचलकरंजीमध्ये काँग्रेसमय वातावरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. प्रकाश अण्णांचे आभार मानणे तेवढे या ठिकाणी कमी आहे. मला वाटतं अण्णा इचलकरंजी नगरपालिकेच्या वेळी इथे आपली सभा झाली होती, त्यानंतर मला वाटतं ही सभा आता या ठिकाणी होते. लोकांच्या मनामध्ये काँग्रेस आहे, घरामध्ये काँग्रेस आहे, फक्त आता हृदयामध्ये आणि डोक्यामध्ये काँग्रेस आणून येणाऱ्या भविष्यकाळात या इचलकरंजी विधानसभेमध्ये पुन्हा एकदा प्रकाशांना आमदार झाले पाहिजे ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागणार. गेल्या 4 वर्षामध्ये असेल किंवा मागच्या 5 वर्षामध्ये असेल काही गोष्टी घडल्या या ठिकाणी, त्या संधीचा फायदा विद्यमान आमदारांनी या ठिकाणी घेतला. कर्तृत्व शून्य परंतु दंगलीचा फायदा या ठिकाणी घेऊन काही मंडळी आमदार पदावर या ठिकाणी बसतील. गेल्या 8 वर्षामध्ये तुम्ही आमदार आहात, तुम्ही इतर कर्मीसाठी काय केलं याचा विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे. माझी अण्णांना विनंती आहे की अण्णा चर्चा झाली पाहिजे असा सूर आता लावा. तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं याची चर्चा आता कोपऱ्या कोपऱ्यावर या ठिकाणी झाली पाहिजे. 9 वर्ष झालं आमदारकीच्या माध्यमातून या शहराला काय देण्याची भूमिका आपण या ठिकाणी स्वीकारली. अण्णा आमदार नव्हते तरी देखील त्यांनी सांगितलं बाबा मुख्यमंत्री असताना काय योगदान मी या इचलकरंजीसाठी केलं याचा उल्लेख प्रकाश अण्णाने प्रामुख्याने त्या ठिकाणी केला. परंतु आज ज्यांनी आमदारकी भोगली आमदार म्हणून काम करताय, सत्ता तुमची आहे, मुख्यमंत्री तुमचे आहे, मग काय इंदिरा गांधी हॉस्पिटल बंद पडलेलं आहे 2 वर्ष झालं, या गरीबाचं हॉस्पिटल या ठिकाणी बंद तुम्ही केलं. या 2 वर्षामध्ये ज्या गरीबांना उपचार मिळाले नाही इचलकरंजी नगरपालिकेच्या ताब्यात होता, किमान गरीबाला 4 उपचार सुद्धा होत होते, गरीब त्या ठिकाणी जाऊ शकत होता. परंतु दुर्दैवाने या 2 वर्षामध्ये सामान्य माणसाचा उपचार बंद करण्याचं पाप कुणी केलं असेल तर ते विद्यमान आमदारांनी या ठिकाणी केलेलं आहे, हे आपण विसरून या ठिकाणी चालणार नाही. आज मोठ्या दिवाकरं म्हणतात अमृत योजनेत आमकं केलं तमकं केलं, कधी होणार काय होणार याची कल्पना नाही. कदाचित योजना झाली असती परंतु स्वतःच्या वक्तव्यामुळं ही योजना अडचणीत आणण्याचं काम या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे. अण्णा 5 वेळा साखर वाटली लाईट बिल कमी झालं, जवारची पोती घेतली का मला माहिती. 5 वेळा साखर वाटली आमदाराने की लाईट बिल कमी केलं म्हणून. प्रत्येक वेळी चौकात साखर वाटपाचा कार्यक्रम आम्ही पेपर मध्ये बघितला, परत महिन्याने इचलकरंजीला आलो लाईटचं बिल आहे तसंच, त्यात काय बदल नाही. साखर मात्र 5 वेळा वाटली, मला वाटतं फुकट कुणीतरी दिली असणार अण्णा त्यामुळे वाटली असेल. त्यामुळं या सगळ्या फसव्या राजकारणाला गेल्या काही वर्षामध्ये आपण इचलकरंजीकर बळी पडलो, आता बळी पडून चालणार नाही. आता आपण विचार पक्का केला पाहिजे, अनुभव आपण घेतलेला आहे. एका बाजूला काँग्रेसची सत्ता असताना काय झालं आणि दुसऱ्या बाजूला भाजपची सत्ता असताना काय झालं. मी नेहमी म्हणतो भाजपच्या मंडळीने एका स्टेजवर यावं, एक काळा बोर्ड घ्यावा आणि बोर्डावर अध्यक्ष साहेब यायला चालू करावं. सर्व शिक्षा अभियान योजना, ज्येष्ठ नागरिकांची योजना, मुलींचं 10वी आणि 12वी पर्यंत मोफत योजना, एसटी आणि रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 50% प्रवासाची योजना, अंगणवाडीची योजना, संजय गांधी निराधारची योजना, पेन्शनची योजना, 100 योजना द्यायला चालू करा आणि त्या योजना पुढे नावं द्यायला चालू करा. 100च्या 100 ठिकाणी तुम्हाला काँग्रेसवर दिसेल, दुसरा कुठलाही पक्ष त्या ठिकाणी दिसणार. मग काय करतो तुम्ही भाजपच्या मंडळींनी गेल्या 4 वर्षामध्ये दाखवलं. नोटाबंदी केली, जीएसटी केली, वस्त्रोद्योग अडचणीत आणला, सामान्य माणसाला या ठिकाणी अडचणीत आणले. आज इचलकरंजीमध्ये एखादी माता एखादी भगिनी सकाळी घरातला मुलगा किंवा नवरा बाहेर पडला काँग्रेसच्या काळामध्ये बाहेर पडला तर संध्याकाळी 100-200 रुपयाची हजेरी घरात घेऊन येईल याची खात्री होती. आज तोच मुलगा तोच नवरा सकाळी बाहेर पडला तर संध्याकाळी हजेरी घरात घेऊन येईल याची खात्री राहिली नाही, कारण की उद्योग व्यवसाय अडचणीत आलेला आहे, यंत्रमाग अडचणीत आलेला आहे, हे वास्तव आपण सर्वजण या ठिकाणी पाहतो. मग या अडचणीची जाणीव आपल्याला होत असेल, या अडचणी आमच्या समोर दिसत असतील तर मग आम्ही डोळे झाकून गप बसणार आहोत का? आम्ही परत आमच्या अडचणीला सामोरा जाणार आहोत का? नाही. हा निर्णय भविष्यकाळात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना या निर्णय
प्रकाशांना असतील, आवाजांना असतील, 50 वर्ष हे घरानं या इचलकरंजीच्या शहरासाठी राबतं. या इचलकरंजीच्या प्रत्येक संस्थेमध्ये संस्था मदत करण्यामध्ये सियाचा होता कुणाचा असेल तर तो आवाजदादांचा हे मान्य करावं लागेल. इथं विरोधाची स्थिती या ठिकाणी मान्य करू शकते. क्लस्टरची योजना असू दे, यंत्रभागाचा धोरणाचा विषय असू दे किंवा यंत्रभागाला सवलतीच्या दराने वीज देण्याची भूमिका असू दे, गेल्या 50 वर्षामध्ये जे जे या राज्य शासनामधून आणून देता येईल ते आणून देण्याचं काम आदरणीय दादांनी आणि अण्णांनी या ठिकाणी केलेलं आहे. मग ही पुण्य आम्ही विसरायची का? आमचं चांगलं ज्यांनी केलं ते आम्ही विसरणार आहोत का? आम्ही विसरून चालणार नाही. कृतज्ञता ही या ठिकाणी पुण्य असतं आणि ती कृतज्ञता जर आपल्याला दाखवायची असेल तर येणाऱ्या 6 महिन्यामध्ये कदाचित लोकसभेवर या निवडणुका लागतील. काय होईल माहित नाही, परंतु ज्यावेळी निवडणुका लागतील त्यावेळी आपण एकच विचार घेऊन गेले पाहिजे की ज्या कर्तृत्वान कुटुंबानं या इचलकरंजी शहराच्या विकासाला तळ हाताच्या फळाप्रमाणे जपण्याचं काम गेल्या 5-25 वर्षामध्ये केलेलं आहे त्यांना आपण मदत करणार का? का ज्यांनी 4 वर्ष 9 वर्ष हसवायचं काम केलं, आमचा एकही प्रश्न या ठिकाणी सोडवू शकले नाही. फक्त भाषणं करायची, भावनांचा उद्रेक करायचा, काहीतरी गोष्टी बोलायच्या आणि मतं घ्यायची, अशा लोकांना निवडून द्यायचं का मूर्ती रूपाने काम करतात त्या मंडळींना निवडून द्यायचं हा निर्णय येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी घ्यायचा. मला अतिशय आनंद वाटतो आज सकाळी हक्कमंडळामध्ये सन्मान्य अशोक चव्हाण साहेबांच्या पुढे या ठिकाणी आवळे साहेब आणि आवळे दादा या ठिकाणी एकत्र आले. साहेब 15 वर्ष ही सगळी मंडळी ज्येष्ठ मंडळी माझं वय असेल तेवढा राजकीय अनुभव या मंडळींचा आहे. साहेब ही मंडळी जर एकत्र आली तर निश्चितपणे जिल्ह्यामध्ये 100% जिल्हा काँग्रेसमय व्हायला कुठली अडचण या ठिकाणी नाही आहे. आणि मला वाटतंय आजचा दिवस साहेब चव्हाण साहेब या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे. ही सगळी ज्येष्ठ मंडळी एकत्र आलेले आम्ही दादा असतील आवळे साहेब असतील केवळ जिल्ह्यातल्या ज्येष्ठ मंडळींना विनंती करू इच्छित आहे. आम्ही तरुण मंडळ जे आहोत ती काम करायला मागं पुढे करणार नाही. तुम्ही हातात हात घाला, आम्हाला आशीर्वाद द्या, कुणाशी एक हात मागं करायला आलेला काय म्हणायला पंटी पाटील ग बसणार नाही हे जाहीरपणे आपण नुसतं आम्हाला सर्व मंडळींच्या पाठीमागे आशीर्वाद द्या. प्रकाशांना असतील आम्ही असतो, जिल्ह्यातली सगळी मंडळी असो आम्ही एकत्र